नमस्कार, आमच्या सासू सून किचनमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आम्ही करणार आहे खानदेशी करोडे किंवा सांगे याची सुकी भाजी। करोड्यांच्या सुकी भाजीसाठी आम्ही 3 मोठे कांदे घेतलेले आहे। त्यासाठी हा कांदा असा उभा उभा छानपैकी कापून घ्यायचा। तसा जमत नसल्यास तुम्हाला जमेल तसा कापला तरी चालतो। या भाजीसाठी कांद्यांचं प्रमाण जरा जास्तच घ्यावं, त्यामुळे भाजी एकदम छान लागते। पहा, हा आपला कांदा किती छान मोकळा मोकळा झालेला आहे। याप्रमाणे आपण आपले आता दोघं कांदे कापून घेऊ। आई कांदा कापत आहे, तोपर्यंत मी इकडे हे करोडे भाजते। भाजी करण्यासाठी मी या 2 वाट्या करोडे घेतलेले आहे। करोडे कसे करायचे याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आमचे करोडे खूप नरम आणि मऊ असल्यामुळे ते याप्रमाणे हाताने सुद्धा चुरले जातात। बघा किती छान तुकडे होत आहे त्यांचे, हातानेही त्यांचे छान तुकडे होत आहे। परंतु ठेचणीने याप्रमाणे अगदी अलगद जरी दाबून घेतले तरी चालतात। याप्रमाणे हे करोडे असे फोडून घेतले। अगदी थोडं तेल कढईमध्ये टाकून हे करोडे आपण भाजून घेऊ। करोडे याप्रमाणे भाजल्यामुळे भाजीला छान असा खमंगपणा येतो। करोड्यांचा रंग बदललेला आहे आणि त्यांचा वासही छान येत आहे, म्हणजे आपले करोडे भाजले गेले। करोडे सुद्धा छान भाजलेले आहेत आणि आपला कांदा सुद्धा कापून झालेला आहे। फोडणीसाठी हे कढईमध्ये 2 पळ्या तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालू, नंतर त्यात लसूण टाकायचं। लसूण चांगला लालसर होऊ द्या, म्हणजे भाजीला चांगली चव येते। आता त्यात हा कापलेला कांदा घालायचा आणि चांगला व्यवस्थित हलवून चांगला होऊ द्यायचा। कांदा चांगला फ्राय होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं। आता चांगलं मिक्स करून त्यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं। याप्रमाणे त्याला मधून मधून हलवत राहायचं। कांदा फ्राय होत आहे तोपर्यंत आम्ही हे 3 वाट्या पाणी तापत ठेवलेलं आहे। आता आपला कांदा होत आलेला आहे। आता त्याला आपण झाकण काढून थोडा वेळ असा परतून घेऊ। कांदा चांगला परतलेला आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे। आता आपण त्यामध्ये हे भाजलेले करोडे टाकू। थोडं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि 1 चमचा धना पावडर टाकली। पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं। तिखटाऐवजी हिरवी मिरची सुद्धा घातली तरी चालते। व्यवस्थित परतल्यानंतर आम्ही 3 वाट्या गरम पाणी केलेलं होतं ते आता त्यामध्ये घातलं। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ थोडंसं कमीच घालायचं, कारण आपण कांदा फ्राय होतो तेव्हा आपण मीठ टाकतो आणि आपण करोडे करतो तेव्हा सुद्धा मीठ टाकतो। त्यावर आता झाकण ठेवून चांगलं शिजू देऊ। झाकण काढून अधून मधून असं हलवत राहायचं। 5 ते 7 मिनिटांमध्ये आमचे करोडे छान शिजून जातात। आमचे करोडे मऊ असल्यामुळे
पाण्याचं प्रमाण त्याला कमी वाटू लागलं आणि पटकन शिजले। पण करोडे जर कडक असले तर त्याला पाणीही जास्त लागतं आणि शिजायला वेळही जास्त लागतो। करोडे शिजलेले आहेत, आता आपण एक वाफ येऊ देऊ आणि गॅस बंद करू। गॅस बंद केलेला आहे, त्यामध्ये आता मी कोथिंबीर घालू। आपली भाजी तयार झालेली आहे, ती आता याप्रमाणे चांगली मिक्स करून घेऊ। ही करोड्यांची किंवा सांडग्यांची सुकी भाजी डब्यात देता येते, तसंच पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाता येते, भातामध्ये मिक्स करून खाता येते किंवा रसासोबत, तर ती खूपच छान लागते। अशी सुकी भाजी तुम्ही जरूर करून बघाच, परंतु आम्ही हे करोडे किंवा सांडगे कसे बनवले आहे ते सुद्धा जरूर पहा। आमच्या सासू सून किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।